मोगाळ भारतीयांनो नमस्कार त्र्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिसाचे आदले सांजेर भारतात आणि विदेशात आशिल्ल्या तुमकां सगळ्या भारतीयांक मनकाजासन परबी आमकां सगळ्या खातीर जे समान असा आमचे भारतीयत्व ते मनोवपाचो हो एक प्रसंग एकोणीशे पन्नासांतल्या ह्या दिसा आमच्या सगळ्यांचे हे परजळीत वळखीक उपचारीक रूप मेळ्ळें त्या दिसा भारताची स्थापना सगळ्यात व्हडली लोकशाही प्रजासत्ताक म्हूण झाली आणि आम्ही लोक ही घटना चालीक लायली जी आमच्या सामूहिक दृष्टिकोनाचा एक प्रेरीत दस्तावेज असा आमची लोकशाहीतली विविधताय आणि जिवेपणाची पुराय संसारात तोखणाय जाता एकता आणि एक, एक राष्ट्र भावनेतल्यानूच दर वर्सा प्रजासत्ताक दिस मनयतात अंदुचा उत्सव महामारीक लागून दबाजवणू असत पण भावना मात सदा भाषेनुच असा ह्या निमतान आम्ही त्या महान स्वातंत्र्य सैनिकाचा उगडास करुया जां स्वर्यातले स्वप्न साकार करताना अतुलनीय धाडस दाखले आणि ते खातीर झुजपाक लोकांक उर्बा दिली दोन दिसांआधी तेवीस जानेवारी आम्ही सगळ्यांनी जय हिंची घोषणा दिल्ले नेताजी सुभाषचंद्र भोस हांची एकशे पंचवीसावी जयंती मनयली स्वातंत्र्याचो सोद आणि भारताक अभिमान दिसचो असो तांचो हावेस आमकां सगळ्यांना प्रेरणा दिता आम्ही खूप भाग्यवान आसात कारण जे घटना समितीन हो दस्तावेज तयार केला तातूंत तांचे पिळगेतील उत्कृष्ट विचारांचा आसपव आशिल् ते आमच्या महान स्वातंत्र्य संग्रामाचे मुखेली आशिल्ले खूप तेपा उपरांत भारताचो आत्मो परतून जागृत जालो आणि हे अपवादात्मक बायलो दादले एक नवे फातोडीचे आश्रयदाते आशिले ताणी लोकवतीनं दरेक परिच्छेद दरएक वाक्य दरेक उतराचेर खोलायेन चर्चा केली हे मंथन सुमार तीन वर्सां चालले डॉ बाबासाहेब आंबेडकर हांणी मसुदो समितीचे अध्यक्ष म्हण अंतिम आवृत्ती तयार केली जो आमचो संस्थापक दस्तावेज झाला राज्यघटितचा मजकूर राज्याच्या कामकाजाच्या तपशिलाकडे संबंधित खूपच उघड असलो तरी प्रस्तावनेत तची मार्गदर्शक तत्वां लोकशाय न्याय स्वातंत्र्य समानताय आणि भावचार हाचो आस्पाव असा ह्या ती घटमूट बुन्यात घातला जे आमची व्हड लोकशाय उभी रावल्या हीच मूल्या आमचे सामूहिक दायज तयार करतात नागरिकांचे मुळावे अधिकार आणि लागणुको या स्वरूपात ह्या मूल्यांक आमचे घटनेत प्राधान्य दिला अधिकार आणि लागणूक नाण्याच्यो दोन बाजू आसात नागरिकांनी घटनेत मुळाव्या लागणुकाक लागणकां दिल्ल्यान मुळाव्या अधिकारांचा उपभोग घेवचे खातीर योग्य वातावरण निर्माण असो असं उल्ल्या उपरांत राष्ट्रीय सेवेच्या मुळाव्या लागणुकाक पळा दिवन कोठ्यांनी लोकांनी नितळ भारत मोहीम आणि कोरोना वासिनीकरण मोहिमेचे जन चळवळीत रुपांतर केला अशो मोहिमो यशस्वी जावपाचे श्रेय आपल्या कर्तव्यदक्ष वता म्हाका खात्री आमचे लोक सक्रीय वाटो घेऊन राष्ट्रहिताचे मोहिमेक घटसाण दीत रावतले आणि तेच समर्पण दाखवतले भारतीय घटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिसा घटना समितीन चालीक लायली आणि मानून घेतली जो आता आम्ही घटना म्हणून मनतात मात दोन महिन्या उपरांत ती प्रभावी केली एकोणीशे तिसात जेव्हा भारतान पुराय स्वातंत्र्य मिळोपव केलो त्या दिसा हर लायली एकोणीशे तीस ते एकोणीशे सत्तेचाळीस दर वर्सा सव्वीस जानेवारी हो दीस पुराय स्वराज्य दीस म्हणून मनयताले आणि तो दीस घटना लागू करचे खातीर विचिल्लो एकोणीशे तिसात महात्मा गांधीन पुराय स्वराज्य दिस कसं मनोवचो हे विषयी सल्ला दिल्ली तिने सांगितले उगडास दवरात आम्ही आमची मोख फक्त अहिंसात्मक आणि सत्याच्या मेळोवपाक सोदता आम्ही हे काम फक्त करपाक शकतात हे खातीर आम्ही त्या दिसा आमचा सगळो वेळ यथाशक्ती कसल्याय विधायक कामा खातीरूच वापरचो गांधीजींचो हा हो सल्लो प्रासंगिक असा हे वेगळे सांगपाची गरज ना तेच पद्दतीन आम्ही प्रजासत्ताक दिस तांकां आवडपाचो आम्ही आमचे भितर पळचे आत्मपरिक्षण करचे आणि बरो मनीस जावचे खातीर यत्न करचो आणि भायर पळोवचे हेरा कडेन व्यवहार करचो आणि एक बरो भारत एक बरो संसार घडोवचे खातीर आपले योगदान दिवचे अशी त्यांची इच्छा आशिल्ली मगळ भारतीयानो संवसाराक मजतीची आयज असा इतली गरज केन्नाच नाशिल्ली दोन वर्षा जाऊन गेली मनीस जात अजून लेगीत कोरोना व्हायरसाकडे झुजता शेकड्यान लोकांक जीव वगडावचो पडला आणि संसारिक अर्थवेवस्थेक मार बसला संवसाराक आगळ्या वेगळ्या दुःखाक फुडो करचो पडला दर दिसा हो व्हायरस नवे संकट हट्टा ही स्थिती खातीर एक व्हड आव्हान आसा भारतात महामारीचे व्यवस्थापन करप खूप कठीण आशिल्लें आमच्याकडे लोकसंख्येची घनता चढ असा आणि एक विकसनशील अर्थव्यवस्था आशिया कारणात आमचेकडे या अदृश्य दुस्मानाकडे खातीर गरजेची आशिल्ली संसाधना आणि मुळाव्य सुविधा नाशिल्ल्यो पण अशा कठीण काळातूच राष्ट्राची संघर्ष करण्याची ताक पळझळटा म्हाका सांगपाक अभिमान दिसता आम्ही कोरोना व्हायरसा आड अतुलनीय संकल्प दाखला पहिल्याच वर्षा आम्ही भलायकी सेवा मुळव सुविधा वाडयल्यो आणि हेरांकूय मदत केली दुसऱ्या वर्सा मेरेन आम्ही स्वदेशी वासीन विकसित केले आणि इतिहासातली सगळ्यात व्हडली वासिनीकरण मोहीम सुरू केली आमच्या देशात वासिनीकरण मोहीम गतीन चालू असा महामारीच्या काळात आम्ही वासीन आणि हेर वैजकी मजत सहित हेर साबार मेरेन पावल्यात भारताच्या ह्या योगदानाचे अंतरराष्ट्रीय संघटनांनी कौतुक केलं दुर्दैव म्हळ्यार व्हायरस नव्या नव्या रुपान परतून परतून येत आशिल्ल्यान अडचणी वाटतात साबार कुटुंबा कठीण काळातल्यान गेल्यात आमचे सामूहिक दुःख कडेन उतरनात तातूंतल्या ता तातूंत एक बरी गजाल म्हळ्यार खूपशा लोकांचो जीव वाटोवपाक शकले महामारीचो प्रभाव अजूनही वैल्या पावण्याचे आशियान आम्ही सादूर जाय आणि आमचे सुरक्षेचे बाबतींत खंयच घाळ रावपाक जायना आम्ही आतां मेरेन जी खबरदारी घेतल्या ती तशीच घेवपाक जाय मास्क घालप आणि सुरक्षित अंतर दवरप हे कोरोना संसर्ग आढोपचे महत्वचे मार्ग कोरोना महामारी आडच्या झुजात शास्त्रज्ञांनी आणि तज्ञांनी सुचय्या सगळ्या उपायांक पाळो दिवप हो आता दरेका नागरिकाचा पवित्र राष्ट्रीय धर्म झाला मेरेन हे संकट पैस वचना तेमेन हो राष्ट्रधर्म पाळुकूच जाय संकटाच्या काळात आम्ही सगळे भारतीय एका कुटुंबा भशेन जुडिल्ले हाची तुस्त तुस्तू केल्या सामाजीक अंतराच्या प्रसंगात आमकां एकमेकाचे लागी हाडल्यात आम्ही एकमेकांचेर कितले निभून आसात हाची जाणीव झाल्या दोतोर नर्स आणि पॅरामेडीक हांणी ह्या आव्हाना फुडो केलो कठीण काळात दुयेंतीचेर उपचार करतना तांणी आपल्या जिवाची पर्वा करूंक ना खुबशे लोक देशाचो व्यवहार अखंडीत चालू उरचो आणि वितरण साखळेत खंड पडचो नय म्हण गरजेच्यो सुविधा उपलब्ध करतात केंद्र आणि राज्य पांवड्याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासक तसेच हेरांनी वेळा काळाप्रमाण पवला उखलल्यात अशा पावलांक लागून अर्थव्यवस्था परतून फुडे वता पोरू आर्थिक उदरगतीत मंदी आयिल्ली तरी अंदू आर्थिक उदरगत नेटान वाढ अद्मास आसा हे पोरू सुरू केल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेचे येस दाखयता सरकारान सगळ्याच अर्थीक मळार सुधारणा करपाचेर खर लक्ष दिला आणि गरज आसा थंय मजत केल्या कृषी आणि उत्पादन मळावेल्या वेल्या सुधारणांक लागून प्रभावी आर्थिक कामगिरी शक्य झाल्या म्हाका ऐकून चड खोशी झाली की आमचे शेतकार चड करून लहान शेत आशिले तरणाटे शेतकार उमेदीन सैमीक शेती करतात लघु आणि मध्यम उद्योगांनी लोकांना रोजगार मिळवून दिवपात आणि अर्थव्यवस्थेक चालना दिवपात महत्वाची भूमिका केल्या आमच्या कल्पक युवा उद्योजकांनी स्टार्टअप इकोसिस्टीमीच प्रभावी वापर करून येसाचे नवे मापदंड तयार केल्यात आमच्या देशात विकसित व्हड आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या यशाची पावती म्हळ्यार दर महिन्यात कोठ्यांनी डिजिटल व्यवहार चालू असतात डेमोग्राफिक डिव्हिडंड खातीर सरकारान राष्ट्रीय धोरणा सयत योग्य वातावरण तयार केलां जे परंपरीक मुल्या आणि आधुनिक कुशळटाय हांचे परिपूर्ण मिश्रण करता भारताक टॉप पन्नास नाविन्यपूर्ण अर्थवेवस्थेत सुवात मेळा हे ऐकून म्हाका खोस जाल्या सर्वांगी समावेशाचे भर दितनाच आम्ही गुणवत्तेक चालना दिवपाक शकले हाचे चड समाधान दिसता भाव भहिणांनो फाटल्या वर्सा आमच्या खेळगड्यांनी ऑलिंपिकात बरे प्रदर्शन केल्यान मदीं खोशी पातळिल्ली त्या युवा जैतिवंताचो आत्मविश्वास आयज लाखांनी भारतीयांक उर्बा दिता हालींच्या काही म्हयन्यांत विविध मचे वचनबद्धत आणि कृतीवरवी देश आणि समाजाक घटमूट केल्याचं दोळ्यात भरपा सारखं देखी तरी पूण तातूतल्या दोनूच देखींचो हा उल्लेख करता भारतीय नौदळ आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या पगडान स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक विमान वाहू झुजाबोट आय ए सी विक्रांत तयार केल्या जी आमच्या नौदळात आस्पवून घेतले अशा आधुनिक लष्करी ताकीक लागून भारताची मेजणी आता संसारातल्या मुख्य नौदळ शक्तीमधी करतात संरक्षण स्वावलंबना कडेन पावलां मारपाची हे एक प्रभावी देख म्हाका एक विशेष अणभव सामको काळजाक लागलो तो म्हळ्यार हरयाणांतल्या भिवानी जिल्ह्यातल्या सुई नांवाच्या गावात त्या गावातल्या कांय हुशार लोकांनी संवेदनशीलता आणि मेहनतीचे प्रदर्शन करून स्वप्रेरीत आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गावचे रूपरंग बदलला एखाद्याच्या गावाविषयी वा मूळ भुयेविषयी आपुलकी आणि उपकार मानपाची ही देख अनुकरण करपासारखी असा कृतज्ञ लोकांच्या काळजात त्यांचे जन्मभूमीविषयी जिवितभर मोग आणि आदर असा ही देख माझा विश्वास घट करता की एक नवो भारत वयर सरता एक घटमूट भारत आणि एक संवेदनशील भारत म्हाका विश्वास असा देखींतल्यान उर्बा घेवन हेर गिरेस्त भारतीय आपापल्या गांवाचे तसेच शाराचे उदरगती खातीर योगदान दितलें ये या संबंधात हा तुम्हाला एक वैयक्तिक अणभव सांगा सोदता पोरू जून जन्मभुये म्हणजे कानपूर देहाट जिल्ह्यातल्या पारौक ह्या गावाक भेट दिवपचे भाग्य लाभले थे पावतकच माझ्या गावच्या पवित्र मातेविषयी आदर उक्तवची माझा इच्छा झाली आणि ती हावे माथ्याक लायली कारण माझ्या गावच्या आशिर्वादाक लागूनच हा राष्ट्रपती भवना मेन शकलो असा माझा, माझा विश्वास असा हांव संवसारांत खंयूय आसलो तरी म्हजो गांव आनी म्हजो देश माझ्या काळजात हांव भारतीयांक विनवणी करता जे आपल्या खर कष्टां आनी प्रतिभेक लागून जिणेंत यशस्वी जातात तांणी आपले मूळ आपले खेडेगांव गांव वा शार सदांच लक्षांत दवरचें तशेंच आमी सगळ्यांनी आमच्या जल्मभुंयेची आनी आमच्या देशाची आमकां जमता त्या मार्गान सेवा करपाक जाय भारतातल्या सगळ्या यशस्वी लोकांनी आपल्या जन्मभुयेचे उदरगती खातीर प्रमाणिकपणान काम केले जाल्यार अशा थळाव्या उदरगतीचा परिणाम पुराय देशाचेर जातलो मगाळ भारतीयानो नो आज आमचे सैनिक आणि सुरक्षा कर्मचारी राष्ट्राभिमानाचे दायज फुडें व्हरतात हिमालयाच्या कुडकुड्याच्या शियात आणि रेवाटांतल्या भिरांकूळ गरबेत आपल्या कुटुंबापासून पयस रावून ते मांयभुची राखण करतात आमच्या सीमाची राखण करपी सशस्त्र दळाच्या सतत सादुरतेक लागून आणि देशाभितर सुरक्षा राखपी पोलीस कर्मचाऱ्यांक लागून त्यांचे सांगाती नागरीक शांतीक आशिल्ले जिणेचो आनंद घेतात लागणुकेक पाळो दितना शूर जवान शहीद जालो जाल्यार पुराय देशाक दुःख जाता फाटल्या महिन्यात एका दुर्दैवी अपघातात आम्ही देशाच्या सगळ्यात धाडसी कमांडरांतलो एक जनरल बिपीन रावत त्यांची घरकान आणि खुबशे शूर सैनिक वगडायले हे दुःखदिणे नुकसानीक लागून पुराय देश दुःखी झालो भाव भहिणांनो ना देशभक्ती नागरिकांमधी लागणुकेची भावना घटमूट करता तुम्ही दोतोर असू वा वकील दुकानदार असू वा कार्यालयात कर्मचारी नितळसाण कर्मचारी असू वा मजूर आपली लागणूक व्यवस्थित आणि कार्यक्षमतेन करप हे देशा का तुमी दिल्ले पहिले आणि महत्वचे योगदान सशस्त्र दळाचो सर्वोच्च कमांडर ह्या नात्यान म्हाका हें पळून खोस भोगता की सशस्त्र दळात महिला सशक्तीकरणाचे नदरेन हे वर्ष महत्त्वपूर्ण असा आमच्या धुवांनी परंपरेच्यो शिमो हुपल्या आणि आता नव्या मळाचेर महिला अधिकाऱ्यांक कायमस्वरूपी मुद्दो दिवपाची परवानगी दिल्या तशेंच सैनिकी शाळा आणि प्रतिश्ठीत नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातल्या येवपी बायलांक लागून सैन्यातली टॅलंट पायपलायन घटमूट जातली लागून आमच्या सशस्त्र दळाक बऱ्या लिंग संतुळेचो फायदो जातलो म्हाका विश्वास आसा की फुडारांतल्या आव्हानांक फुडो करचे खातीर भारत आयज अधिक बरे स्थितीत आसा एकविसावो शेंकडो हो हवामान बदलाचे योग जात आसा आणि भारतान चढ करून अक्षय खातीर धाडसी आणि महत्वाकांक्षी यत्ना मार्ग दाखवत संसारिक पावड्याचे फुडारपण केला वैयक्तीक पावण्याचे आमचे मदलो दर एकलो गांधीजीचो सल्ला लक्षात दवरपाक शकता आणि आमच्या सरभोवतणी संसार सुधारप मदत शकता भारतान सदांच अख्ख्या संवसाराक एक कुटुंब मानला म्हाका विश्वास असा की वैश्विक बंधुत्वाचे हे भावनेन प्रेरीत जावन आमचो देश आणि पुराय संवसारीक समूह अधिक समरस आणि समृद्ध फुडारावटेन पावला मारतलो मगाळ भारतीयानो अनु भारत स्वातंत्र्याची पंच्यात्तर वर्षा पुराय करतानाच एक मैलाचो फातर ओंपतो हो सुवाळो आम्ही आझादी का अमृत महोत्सव म्हणून मनयतात हे लक्षांत घेवप खोस दिणें असा की आमचे नागरीक चड करून तरणाटे इतिहासीक वर्साच्या उगडासा खातीर आयोजित केल्या विविध कार्यावळी आणि सुवाळ्यांनी उमेदीन वांटो घेतात फक्त फुडले खातीरूच न्हय जाल्यार आमच्या सगळ्या खातीर आमच्या कडेन पोतून एकदा जुळप ही एक बरी संद जावन आसा आमचो स्वातंत्र्य लढो आमच्या वैभवशाली माळेतलो एक प्रेरणा दिवपी अध्याय आशिल्लो ह्या पंच्याहत्तरव्या वर्षात आमच्या गौरवशाली चळवळीक चालना दिवपी मूल्यां आम्ही नव्यान सोदुया आमच्या खातीर खुबश्या बायला दादल्यांनी आपल्या जिवाची आहुती दिली स्वातंत्र्य दिस आणि प्रजासत्ताक दिसाच्या सणाची खोस खातीर आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी कल्पनेभायले त्रास सोसले आणि आमचे खातीर व्हड बलिदान दिले प्रजासत्ताक दिसा निमतान त्यांच्या अमर बलिदानाचो कृतज्ञतेन उगड करुया भाव भहिणांनो भारताची सभ्यताय प्राचीन असा पण प्रजासत्ताक नवो आसा आमचे खातीर राष्ट्रनिर्मिती हो निरंतर यत्न आसा जशें एका कुटुंबात असता तशें एका राष्ट्रांतूय असता एक पिळगी फुडले पिळगेचो फुडार बरो जावचो हे खातीर खर कष्ट करता आम्ही जेन्ना स्वातंत्र्य मेळयलें तेन्ना वषणूकवादी राजवटीच्या शोषणात आमक गरिबी उडिले पूण ते उपरांत पंच्याहत्तर वर्षात आम्ही दोळ्यान भरपा सारकी उदरगत केल्या फुडले खातीर नव्यो संदी वाट पळयतात आमच्या तरणाट्यांनी ह्या संदीचो लाव घेऊन येसाचे नवे पायणे प्रस्थापीत केल्यात म्हाका विश्वास आसा की ह्या ऊर्जा आत्मविश्वास आणि उद्देजकतेच्या बळग्याचे आमचा देश उदरगतीच्या मार्गाचेर फुडें वचत रावतलो आणि संसारिक समूहात आपले ताकी प्रमाण आपली योग्य सुवात निर्माण करतलो हा परतून तुमका तुम्हाला प्रजासत्ताक दिसाची परबी देव बरें करू जय हिंद